नमस्कार। आज आपण बटाटा शाबू चकली करूया। एकदम खुशखुशीत आणि मस्त झाले। मी त्याला 3 ऊन दिले बघा। शाबू बटाटा चकलीसाठी लागणारं साहित्य: बटाटा, चकलीचा साचा, मिरची, अर्धा टीस्पून जिरे। मी हे काल शाबू भिजत ठेवलेले, हे बघा एकदम शाबू असं हे झाले, ठीक आहे, एकदम म्हणजे एकदम असं छान भिजलेत। मीठ आणि चकली साचा। आपलं जेवढा शाबू असेल त्याच्या एवढाच आपण बटाटा खीस पण घ्यायचा। आता हे मी 4 बटाटे, मोठे मोठे 4 बटाटे घेतले। आपण आता हे खिसूया। बटाटा जास्त कमी झालं तरी काही होत नाही आहे, चालतं प्रमाण जा थोडं पुढं पाठी म्हणून झालं तरी। हे पा आपलं आता हे पण बटाटा पण आपलं बरोबर 1 वाटी शाबू 1 वाटी बटाटा। अर्धा टीस्पून मीठ, मिरच्या मी काप करून घेतले, 1/4 मिरच्या करून असे छोटे छोटे काप करून घेतले। मिरच्या माझ्या थोड्या सपक आहेत त्यामुळे मी जास्त घालते। जिरे थोडस क्रश करून घाला। आता आपण सगळं मळून घेऊया। हे आता आपलं सगळं मळून घेतले मी, हे बघा सगळं एकजीव करून घेतले। आता आपण चकलीच्या साच्यामध्ये भरूया। मी अजिबात तेलाचा हात लावलेले नाहीये, कारण काय होतं नंतर नंतर थोडस तेलाचा वास येते ना, म्हणून मी अजिबात तेल लावलेले नाही आहे। टेस्ट मी बघितले, बरोबर मीठ झालेलं आहे। तुमच्या आवडीनुसार बघा मीठ हवं तेवढं टेस्टला घालून घ्या। आता आपण हे
चाकू खूप छान भिजलेला आहे. हे पा आता आपलं हे चकली घालून झालं. हे 3 ते 4 उन्हात आपण आता वाळवून घेऊया. एक वाटीचं साबण आपण भिजत घातलेलो, एक बटाटा किसून. हे बघा हे एवढे झाले, सर्वसाधारण एवढे होतात. आता आपण हे तळूया. तेल एकदम कडक तापून घ्या. तेल कडक तापल्यावरच घाला. हे शाबू बटाटा चकली सॉस बरोबर खूप छान लागतं. सॉस मध्ये बुडवून खावा, मस्त लागतं.